स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। सॉक्स काढून ठेवूया आणि मॉलिश करू। मॉलिश 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 कशाला आता परत बूट पर बाहेर जायचं आहे? परत नाही बाहेर जायचं, बस आता आपण का हो जाऊया। चला कोण आलं? रुक्मिणी हे घे आलं, मी बघते कोण आलं घे। गुड मॉर्निंग। अचानक? हाँ का यायला नको होतं का? नाही ऍक्च्युली फोन केला असता तर वेल फोन केला असत तर मग मी तुला सरप्राईज नसतं देऊ शकेल। सरप्राईज? मी जाऊ का? मी पण येऊ। ये ना। बस आणि पोरांना कुठे सोडून आलीस? कन्हू आणि आभा ना आजीकडे घेऊन यायच होतस ना? बरोबर, काही नाही मी तुलाच घेऊन जाणार आहे तिथे, पण आधी ना आपण दोघे जणी थोड्या गप्पा मारूया। अशु तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेला सॉलिड टेन्शन आलं होतं, असं वाटायचं की उडत उडत यावं तुझ्याकडे। जरा म्हणजे फोनची बेल वाजली ना तरी एवढं टेन्शन यायचं। अगं ऍक्च्युली मला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं, असं वाटायचं की डिलिव्हरीच्या वेळेस काही झालं तर म्हणजे कुणाला न भेटताच। ओहो, आम्ही असं जाऊ दिलं असतं का कुणाला न भेटता? पण आता दोन दोन पोरांना सांभाळायचं ना, म्हणजे मी खूप खंबीर झाले ग। कनू त्रास नाही ना देत तुला? अग वेडी आहेस का तू? शी इज अ गुड गर्ल, अगदी शहाणी आहे ग ती। अग काय बोलायला लागली माहितीये का तुला? आणि ती एका वेगळ्या ऍक्सेंट मध्येच बोलते। चल जाऊया ना आपण। जाऊया चल। ए बट आर्या कुठे आहे? हा रुक्मिणी, रुक्मिणी आर्याला आण। एक
कोण आलंय बघ, कोण आलंय बघ, ते बघ ते बघ कोण आलंय. किती मोठा झाला, किती मोठा झाला तू. आर्य, अरे मावशी आपली आशू मावशी. कोण? आशू मावशी. म्हण म्हण मावशी. अगं तो चालायला पण लागलाय, पण हिनी असं बघ चॉकलेट देऊन बघ कसं लाडवून ठेवलं. हो चालायला लागला तू, दाखव मला चालून दाखव. आणि असं लाडोबा सारखं बसून राहायचं नाही. आता आपल्या दोन दोन बहिणी आहेत, आता लोलायचं सुद्धा नाही, आता दादा सारखं वागायचं. हो की नाही? ए तू येतो माझ्याकडे, मी ना तुझ्यासाठी एवढी टॉयज आणली आहेत, एवढी टॉयज. चॉकलेट्स? आणि चॉकलेट. मग काय, अच्छा असं ब्राइब करायला लागतं. ओके ओके, एवढी चॉकलेट आणि एवढी टॉयज आणली आहेत. तू येणार का माझ्या मुली? कानू आवडलं नाही की तू आधी कनूला जवळ घेतलंस. असं झालं ती काय म्हणते माहितीये, काकू आम्हाला पण जवळ घे ना. कोण आलं आपल्याकडे? काकू आली. ए काकू नाही हा, मावशी. काय झालं, किती गोड आहे ग, सेम तुझ्यासारखी दिसते. हो की नाही? माझी आई पण हेच म्हणत होती. पण नाक बहुतेक अभिसारखं आहे हा. पण आम्हाला ते अगदी अभिसारख्याच दिसतात, पण लहान मुलांचा चेहरा भराभर बदलत जातो, मग ते अगदी वेगळेच दिसतात. पण आर्य अगदी माझ्यासारखा दिसतो असं म्हणतात सगळे. रूप तुमच्यासारखं असलं ना तरी गुण अगदी बापाचेच घेतले. कनू काय तिखट खाऊ आहे. ओ तू तिखट खाते? आणि आर्य तर एकदम गोड खाऊ आहे. आणि डान्स तर इतका मस्त करते ती, नुसतं म्युझिक लावलं ना की सुरू आपल्याचा नाच. कोण ही डान्स करते? ओ मनी माऊ तू डान्स करते? म्हणजे डान्स करून दाखव ना आम्हाला. आपली काही मस्ती मस्ती डान्स करते ना. दुखते छान हे घ्या. डोकं दुखतंय ह्याच्यात पण माझीच चूक आहे का? नाही माझी चूक आहे, मीच काल सांगितलं होतं ना अभि दारू पी म्हणून. कालची पार्टी किती महत्वाची होती हे मी तुला सांगितलेलं आहे, पुन्हा चर्चा नको. महत्वाची काल काय झालं ते तरी लक्षात आहे का तुझ्या? पार्टी महत्वाची म्हणे. काय झालं काल रात्री? अवि तू दारू पीत जाऊ नको. काय झालं ते सुद्धा माहित नाहीये. तो तुझा गुप्ता काल बेडरूम पर्यंत पोहोचला होता आणि तुला ते ठाऊकही नाही. एखादा अनोळखी माणूस आपल्या बेडरूम पर्यंत येऊन पोहोचतो आणि माझ्या नवऱ्याला शुद्ध नसते. काय वाटलं असेल मला? बर खाना अच्छा हुआ था सांगायला आला होता. तू नशेत असल्याचा त्याने काही गैरफायदा घेतला असता मग? काहीतरी बोलू नकोस, तेच सांगायला आला असणार तू खाना अच्छा. खरं तर त्याला हॉटेलमध्ये घेऊन द्यायचं ठरवलं होतं आपण, तू नाही म्हणालीस म्हणून त्याला घरी घेऊन आलो. मी नाही बोलले म्हणून
अभी तुला अशा माणसाने घरापर्यंत आणायची गरज काय आहे? अभी तू अशा माणसांशी का संबंध ठेवतो? ज्या माणसाला खुश करण्यासाठी दारू पाजावी लागते अशा माणसाशी बिझनेस करणार आहेस तू? उद्या जर का एखाद्याने त्याला जास्तीचे 2 घोट दारू पाजली तर तो तुझा विश्वासघात करणार नाही कशावर? हे सगळं मला कळत नाही असं तुला वाटतंय कसं? पण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मला हे सगळं करावं लागतं. आणि उद्या आपण कसे वागू याची खात्री आपणच देऊ शकत नाही, तर लोकांनी कसं वागावं हे आपण कसं सांगणार? जास्त व्याज मिळत म्हणून बुडणाऱ्या बँकांमध्ये सुद्धा पैसे ठेवणारे लोक आहेत, त्यांना काय म्हणशील तू? त्यामुळे गुप्तासारख्या माणसांशी मला संबंध ठेवावे लागतात. अरे पण गुप्तासारखीच माणसं का? जगात कित्येक चांगली माणसं आहेत. अभि अनेका मला खूप पैसा कमवायचा आणि त्यासाठी शाळेतल्या शिक्षकांसोबत रिलेशन ठेवून मला फायदा होणार नाही. मला गुप्तासारखी माणसं हवेत ज्यांच्याकडनं मला बिझनेस मिळू शकतो. तू तुझे हे मिडल क्लास मेंटॅलिटीचे सल्ले देणं बंद कर, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मला जे पाहिजे तेच मी करणार. सहज फोन केलाय. मला वाटलं रजा टाकलीस म्हणजे आता फोन तरी करतेस की कोणास ठाऊक. रजा घेतली ती ऑफिसच्या कामामधनं. हा पर्सनल फोन आहे. आहा कशी आहेस? मस्त आहे, मजेत आहे. काय झालं? खास म्हणजे आशू आली आहे परत कनूला घेऊन आणि तिच्या बाळाला सुद्धा. अरे वा क्या बात है. हो म्हणजे आरी एकदम खुश असणार ही मुलं खेळायला आजूबाजूला म्हणजे. एकदम मजेत आहे स्वारी. दिवसभर भरपूर धिंगाणा घातलाय. अवंतिका तुलाही बरं वाटत असेल ना बऱ्याच दिवसानंतर सगळे एकत्र. खरंच खरंच मी खूप सुखात आहे, खूप मजेत आहे. आज एक तर आशू भेटली इतके दिवसांनी आणि कनू. खरं सांगू इतके दिवस ना आतून एक सारखी पोकळी जाणवायची. आज कनूला भेटल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला. I just wanted to share this with you. अवंतिका एक सांगू. गेले काही दिवस हा असा काय मानसिक ताणतणाव सहन केल्यानंतर तुला रिलॅक्स झालेलं पाहून मला खूप बरं वाटलं. गेल अशीच आनंदात राह. खरंच अशू पण कनूला भेटल्यापासून मला इतकं बरं वाटतंय ना. आधी मला भीतीच वाटत होती, असं वाटत होतं ओळखते का नाही, येते का नाही माझ्याकडे. पण आली. असं काय करतेस? ती तुला कशी नाही ओळखणार का? आई आहेस तू तिची. अशू एकदा बोललीस आता परत कधीच बोलू नकोस. तू आई आहेस तिची. हो ग पण तरी सुद्धा हा हक्क मी कधीही सांगणार नाही अशू, आयुष्यात कधीच नाही. अवी अगं हक्क सांगितला नाही म्हणजे हक्क नसतो असं नाही काही. आता सौरभदा सुद्धा कनूचे वडील आहेत हे आम्हाला विसरून चालणार नाही. नाही म्हणजे असं कधी त्यांनी जाणवू दिलं नाही आहे. बट स्टील यु नो ही ॲब्सोल्युटली लव्ज हर. त्यांना सारखी ती त्यांच्या समोर लागते. कनू आहे तरी आरी हवाच आहे त्यांना. अवी बोल. नाही काय नाही. बोल ना अशू. असाच एक विचार आला, म्हणजे इथे यायच्या आधी हा विचार नव्हता, पण तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर मुलांना बघितल्यावरती असं वाटलं की जर का तुमचं पॅचअप झालं असतं तर. अशू यु नो सौरभ तर पण खूप बदललेत ग आता.
हो खरच खूप बदललाय तू आणि त्याचे आमच्यावर अगदी शतशः उपकार आहेत ऋण आहे हे सगळं म्हटलं तरी आशु तू माझ्याशी कसं वागलाय काय काय बोललाय माझ्याबद्दल हे मी नाही विसरू शकत तू विसरू शकतेस अगं मैथिली प्रकरण एक वेळ जाऊ दे पण कोर्टामध्ये त्यांनी माझ्यावर जे आरोप केले ते विसरू शकतेस तू ती गोष्ट सोडून बोल तू सौरभशी पॅशअप करण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा येत नाही अभी तुला आत्ता वाटत असेल की शशांक इज परफेक्ट फॉर यू पण मे बी नंतर अशोक तुला असं वाटतं की मी चुकीचा डिसिजन घेते नाही मी तसं नाही म्हणत आहे पण अगं तुला माणसंच चुकीची भेटतात म्हणजे आता जर का शशांक चांगला असेल तर खूपच बरं होईल त्यांनी जर का तुला चांगलं वागवलं तर आमचं काही एक म्हणणं नाहीये पण त्याबरोबर तुला हे सत्य कधीच विसरता येणार नाही की सौरभ जागीरदार हे नाव तुला तुझ्या आयुष्यातून कधीच पुसता येणार नाही अगं साठी तरी एक माणूस की म्हणून तुला माहिती आहे उद्या सौरभचा बर्थडे आहे आणि ते तर विसरणारच आहेत पण आपण जर का विसरलो ना तर खूप वाईट दिसेल ग कमॉन आशु आता मी सौरभचा वाढदिवस वगैरे नाही सेलिब्रेट करू शकणार प्लीज पण जर का त्याने तुला बोलवलं आर्याला घेऊन तर आर्याचा विचार मनात आला ना की शशांकच्या दिशेने जाणारी माझी पावलं थबकतात मागे वळतात अशु रिचानी जे आर्याच्या बाबतीत केलं ना त्याने मी खरंच खूप खूप अपसेट झाले म्हणजे मला आता मला भीतीच वाटते आता प्रत्येक गोष्टीची मी खरंच घाबरली मला बाकी कशाचीही चिंता नाही आहे पण रिचा सुखासुखी आमचं लग्न होऊ देणार नाही आहे नक्की जुई ए बच्चू जुई जुई मिस्टर नेरूरकर मी तुमच्याशी बोलतेय माझी मुलगी जुई कुठे आहे काय कोंडून मिंडून ठेवली नाहीत ना तिला नाही काय आहे ती माझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून म्हटलं असं काही नाही तिनं तुझ्या वाचून जगण्याची सवय करून घेतलेली ते बघ तिला तुझी काहीही गरज नाही तिला गरज नाही की तुला दोघं नाही तिलाही नाही आणि मलाही नाही नाही म्हणजे काय शशांक अवंतिका तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून तुला कोणाचीच गरज उरलेली नाही हां बट लेट मी टेल यू वन थिंग म्हणजे काय की बायका आपल्यापासून वयाने मोठ्या पुरुषाशी लग्न करतात ना ते त्याच्या इस्टेटीसाठी पैशासाठी त्याच्यावरच्या प्रेमापोटी नाही सगळ्या स्त्रिया तुझ्यासारख्या नसतात आणि अवंतिकाबद्दल एक शब्द बोलण्याचा तुझा अधिकार नाही त्यातून तुझ्यात जमीन असणारच अंतर यू आर राईट यू आर ॲब्सोल्युटली राईट माझी आणि अवंतिकाची तुलना होऊच शकत नाही कारण त्या अवंतिकाला जे जमतं ना ते मला या आयुष्यात जमणार नाही मी आयुष्यभर फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं आणि माझ्या नवऱ्याला कोण आवडते अवंतिका जी फार काळ एका पुरुषाबरोबर राहूच शकत नाही काय सांगू शशांक अरे
अपसेट झालायस? आय एम सो सॉरी पण अरे आय एम टेलिंग द ट्रूथ म्हणजे बिलीव मी अवंतिकाची हिस्ट्रीच आहे म्हणजे तुला माहिती नाही आहे का हे बघ ना फर्स्ट सौरभ मग तिचा बेस्ट फ्रेंड अनिश त्याच्यानंतर सौरभचाच कजन निखिल आणि आता तू पण इट्स ओके शशांक म्हणजे काय आहे ना की अवंतिकाचं जे बिहेवियर आहे ना इट्स नॉट हर डेस्टिनी इट्स हर हॉबी म्हणजे वेगवेगळ्या पुरुषांच्या बरोबर राहण्याचा